Krishnali. I am standing in first step. तर मी आली आहे. चिकूची झाड आहेत. हे सगळं आहे म्हणून तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. ते हे होत आहे. तर आणि ही आली. चल मम्मी मम्मी फोटो काढ. ही आजी आणि ही आहे मम्मी. इकडं दादू मोबाईल. आता मम्मीजवळ मोबाईल दे ना. मम्मी मोबाईल बघते ना. हाय मला मम्मीनं म्हणलं आहे की मोबाईल दे. थांब मी घेणार आहे आता माझ्या मुलीचा फोटो. हे बघा. हाय गाईज. नमस्कार. नमस्ते करते ती. म्हणजे मग तुला धोका द्यायचा आहे का ग? होती ना. नोकर नाही आहे तुझी मी. बस मग आहे तुझे पप्पा. बघा हा काय यार किती वेळा झोका द्यायचा आहे ना. हाय गाईज. तर मी सगळ्यांना माझ्या तुला सगळ्यांना ते हे करते. मी जरा पुण्याच्या आता पुण्याला चालली आहे. सगळं फिरून बिरून पुण्याला म्हणजे तर इथं चिकूचे झाड आहेत. सगळे खेळायचं मग तर माझ्या बहिणीकडे देते मी. माझा व्हिडिओ आहे आणि माझ्या बहिणीकडे देते मी. हाय बघा ही मला झोका देणारे आता. आणि जेव्हा मगाशी पप्पा मला झोका देत होते तेव्हा मी अशी पडले ना खरंच. मला लागलं इथं. अगं जरा हळू हळू हळू. अगं पडेल ना. मी झोपते थोड्या वेळ. सो हिच्याकडे दे मोबाईल. नाव गाईज. आता तिनं मला दिला आहे तर तुम्ही बोलू शकता माझ्याशी. तर मग आता मी झोक्यावर बसते. बघा मी झोक्यावर बसते. आता थोडीशी मला झोप आली आहे म्हणून मी तुमच्याशी बोलू शकते. पण जरा मी ध्यान द्यायचं असतं ना. मग पडेल तर माझी बहीण आत्ताच पडली. पप्पाने जेव्हा माझे जे पप्पा होते ना तुमचा व्हिडिओ दाखवलेला ना फोटो ते जे पप्पा होते ना तिना असला जोरात झोका दिला ना ती उलटीच पडली. खरं सांगू इथं चिकूची झाड खूप चिकू आहेत. काढताच येत नाही. काढीनं काढता येतात पण मग एक दिवशी काय झालं. एक दिवशी आम्ही जेव्हा एक भूल होती ना. भूल माहिती आहे ना सगळ्यांना. ती जी होती ना त्याचे असे हे असतात बघा. ती वाली म्हणते मी. तिथं आम्ही गेलो तिला खाऊ घातलं
अरे तिचे असले दात आहेत ना, ते जे गोल हे असतं ना, ते पाणी, ते कोणतं, ऊसाचं पाणी, ऊस असतो ना तो गोल कलरचा मोठे मोठे, ते ना एक एक जो छोटे 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 असतात ना ऊस, तिचे दात असले चावतात ना तिनं, तिनं तर कमाल करून टाकली, म्हणजे तिनं दोन हे खाल्ले. बघा ऊस, ऊसाचे गोल थोडे छोटे असतात मोठे असतात, म्हणजे तर सगळं कचरा आहे पण ना नंतर झाडून घेतील. मावशीचे असतात ना इतकी भीती वाटली ना, त्याचे गोल टायरचे झोके असतात ना, त्याच्यात मी एकदा बसले. माझ्या पप्पांनी म्हटलं एका ते आपण जेवत नाही का तिथं, त्यांना म्हटलं शेफला म्हटलं तिथं बसायचं आहे का, ते म्हटले की हो हे बसायचं आहे, म्हणून तर इथं आम्ही आलो आहे. मग काय मी त्याच्यात बसले, मला इतका जोरात झोका दिला ना माझ्या पप्पांनी, काय सांगूच यार तुम्हाला. हे जे टायर्सचे असतात ना दाखवू तुम्हाला, मी त्याच्यात बसलेले ब्ल्यू कलरच्या याच्यात, थांब दाखवते तुम्हाला. मी नंतर परत झोक्यावर बसणार आहे. बघा हे वाले हा वाले टायर होता तो, तोच टायर मी त्याच्यातच बसलेले, मला इतका जोरात झोका दिलं ना मी अशी उलटे 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 होऊन राहील होते. आणि ते इतकं पॅक झालं ना ते काढावं, इतकी भीती वाटली ते काढावंच. तर मग काय करावं मला माहिती नाही. मी जरा हात ठेवलेला त्याच्या कॅमेरावर म्हणून मला जरा बसू द्या, जरा मग जरा प्रॅक्टिस होईल माझी. जे झोके असतात ना त्याच्यात खूप मजा येते यार, काय सांगू यार तुम्हाला, तेच बोलावं लागू राहिलं यार मला. यार इथं झोके खूप आहेत, ते बघा केवढं हे ते यार, केवढं मोठं आहे ते, तुम्हाला काही दिसणार नाही. तिकडे जाऊन दाखवते तुम्हाला, तुम्हाला मला परत झोक्यावर बसावं लागणार, पण मी तसं पण झोक्यावर बसणार नाही, आता दुसऱ्या झोक्यावर बसणार. अरे हा तर तुटणार आहे, तुम्हाला दिसत नसेल फक्त झाड आहे तिथं. बघा कसलं भारी आहे ना, अजून एक दाखवायचं तुम्हाला, हे जे असतो ना ते चढायचं असतं. हा बघा बघितलं, मला इतकी भीती वाटते ना, असं वाटतंय की जंगलमध्ये आहे मी, असं तर वाटणारच आहे सगळ्यांना. पण काय भीती भीती नाही इथं, फक्त काय हे येतात फक्त ते रात्री येतात ते सगळे, एवढं काय लवकर येत नाही ते. मी तर पडत बाबा मला भीती वाटू राहिली. आता माझ्या मम्मीकडे देते थोडा ना, बाय.